सिमरन, लेखक अमित बिडवे, आवाज जगदीश हिरेमठ. खूप वर्षांनी आज सवड झाली म्हणून आवरायला काढलेलं आपलं कपड्याचं कपाट ड्रॉवर आवरता आवरता अचानक ड्रॉवरच्या तळाशी ती सापडते. कॉलेजमध्ये असतानाची डायरी. हळूवारपणे उघडून तिच्या जीर्ण पानावर हात फिरवताना अंगावर येणारा काटा आणि अचानक सापडतात ती. त्या काळात खरं तर परवडत नसताना देखील तिच्या समोर इम्प्रेशन मारायला म्हणून ब्लॅकनी घेतलेली ती बाल्कनीची राज, सिमरन, शाहरुख खान, काजोल, DDLJ, दिलवाले दुल्हनिया ले जायची दोन पातळ कागदावरची गुलाबी तिकीट, त्याच्यावरचा फिकट झालेला तारखेचा शिक्का. सिनेमा हॉल मधला तो सुवासिक गारवा, ए लाईनची एकदम कोपऱ्यातली तिकीट, अनपेक्षित बोनस. आपण दिलेली 50 नोट शर्टाच्या फोल्ड केलेल्या बाहीच्या आत ठेवताना त्या ब्लॅकवाल्याच्या चेहऱ्यावरच्या गूढ हास्याचा आता समजलेला अर्थ. सेन्सॉरचं सर्टिफिकेट वाचत असताना दुसऱ्या बाजूला खुर्चीच्या हेडरेस्टवर प्रोजेक्टरवरच्या ऊनसावलीच्या खेळात मधूनच स्पष्ट दिसणारा तिचा गोरापान हात. आपल्या टी शर्टच्या बाहीजवळ केसभर अंतरावरती जाणवणारा तिचा स्लीवलेस चुडीदार मधला मांसल दंड, तिच्या परफ्यूमची येणारी सुखद लाट. खुर्चीला एकच कॉमन हँडरेस्ट असल्यामुळे बालवाडीतल्या मुलासारखं हाताची घडी घालून बसलेलो आपण. शेजारच्या सीटवर आपल्याच वयाचा, आपल्यासारखाच हाताची घडी घालून चुडबुडत बसलेला राज. बहुधा सगळी ए लाईन या ब्लॅकवाल्याचीच असावी. त्याच्या शेजारी त्याची सिमरन दिसते मला. मेरे ख्वाबो में जो आहे हे सुरू झाल्यावरती तिरक्या नजरेनं तिच्याकडे पाहणारे आपण, मान हलवत स्वतःशीच गुणगुणत ती गाणी एन्जॉय करत असलेली ती, आय लव्ह ए सारखे कौबॉय हॅट डोळ्यापर्यंत ओढून मानेला झटका देत तुणतुण वाजवणाऱ्या राजकडे नजर ठेवत ती आपल्या कानाशी म्हणते. मनात अशा वेळी शाहरुख खान विषयी राग आलेला असतो, पण त्याच्यामुळेच कदाचित इतकी जवळ आली असा आनंद पण तिला असं म्हणून मी साजरा करतो. खर तर मगाशी टॉवेलवर नाचणाऱ्या सिमरनला पाहून आपण पण असंच वाक्य तिच्या कानाशी म्हणणार होतो, पण धाडस झालं नाही आणि दुसरी कोणी पोरगी, मग ती काजोल का असेना, आपल्याला आवडली हे तिला आवडणार नाही या भीतीने आपण गप्प बसलो. मित्रांसोबत असताना इंटरवलला वडापाव आणि कटिंगचा चहा यामध्ये स्वर्गसूप मांडणारे आपण आज पॉपकॉर्नच्या लाईनमध्ये उभे असतो. लाईनमध्ये नेमकं आपल्या पुढे तो शेजारचा राज असतो. बाहेरच्या उजेडात त्याचा अवतार बघून तो देखील वडापाव कटिंगचा टीम सदस्य आहे माझ्या लक्षात येतं. त्याचा नंबर आल्यावर तो 5 नोट देतो आणि कॅन्टीनवाल्याच्या तुच्छ नजरेचा सामना करतो. तेव्हा आपला अंदाज त्याच्याबद्दलचा बरोबर होता याची खात्री पटते. 20 को आता है असं कॅन्टीनवाला म्हणतो, तेव्हा त्या जीन्सच्या मागच्या खिशात असलेली इमर्जन्सीमधली 20 चुरगळली नोट त्याला राज काढून देतो. एका हातात पॉपकॉर्न आणि दुसऱ्या हातात गोल्ड स्पॉटची बाटली घेऊन आपण पायऱ्या चढता चढता ए लाईनमध्ये बघत असतो. इतक्यात अंधारहून सिनेमा सुरू होतो. शेजारच्या राजच्या पायावर अंधारात पाय देऊन त्याला कळवळायला लावून सॉरी असं पुटपुटत आपण स्वतः खुर्चीत लोटून देतो. राज दुखावलेला पाय वाकून चोळत असतानाच कोल्ड्रिंक नाही लाया असं त्याची गर्लफ्रेंड त्याला विचारते. राज उधर लंबी लाईन थी असं एक रेटून देतो. गोल्ड स्पॉटची बाटली शेजारी तिला देत आपण हॉस्टेलवर निघताना 100 पत्ती उधार दिलेल्या निल्याचे मनोमन आभार मानतो. शेजारच्या राजचा आजचा दिवस बहुतेक खराब असावा. प्लास्टिकच्या पिशव्यांचे पुरेसे साऊंड इफेक्ट झाल्यानंतर पब्लिक परत सरसों का खेत बघायला लागतं. ती खाण्यात गुंगलेली आहे पाहून चतुराईने आपण आता हँडरेस्टचा ताबा घेतलेला असतो. तिरक्या नजरेने आपण त्या गोल्डस्पॉट बाटलीचं काय भवितव्य याचा विचार करत असतो. अर्धी बाटली संपल्यावर स्ट्रॉ काढून घेत हं तू घे असं म्हणत ती बाटली आपल्याकडे पास करते. शेजारचा राज आणि आपण एकाच बोटीतले प्रवासी आहेत असं वाटून जातं.
आहे त्यात आनंद मानून रिकामी बाटली आपण सीट खाली लोटतो, त्याचा मोठा आवाज होतो. पुढच्या लाईन मधल्या जाड्या रागाने मागं बघतो. आपण उगाच सिरियसली अनुपम खेरचं बौद्धिक अकलेसारखं करतो. सिनेमा आता शेवटच्या टप्प्याला जायला निघतो. आता हाताची घडी तिने घातलेली असते. शेजारचा राज हळुवार आवाजात काहीतरी अर्जव करत आहे असं जाणवतं. आपण आता हँडरेस्टवरचा हात काढून घेतो. थोड्या वेळानं तिचा हात तिथे येतो. सरसो के खेत मे धुक्यात राजला बिलगून बसलेली सिमरन आणि तिच्या हाताजवळ हात नेतो. तिच्या करंगडीची हलकीशी हालचाल जाणवते. मित्रांसोबत सिनेमा पाहणं किती सोपं असतं याची मला पहिल्यांदाच जाणीव होते. कोल्ड्रिंकची बाटली, एसीचा गारवा हे बाह्य घटक आणि होणारी पाकपूक हा अंतर्घटक. यामध्ये हाताचा पंजा आणखीन थंड आणि बधीर वाटायला लागतो. पंजाबी गाण्याच्या ठेकावर तिची बोटं हँडरेस्टवरती टिचक्या मारायला लागतात. त्या रबरी कुशनवरचे ते नाजूक धक्के आपल्याला अजून अस्वस्थ करतात. मनाचा हिय्या करून आपण पुढाकार घेणार एवढ्यात सिमरन असं मोठ्याने ओरडत घराघरा डोळे फिरवत पाऊजी ओरडतात. त्या आवाजाने बाल्कनीत कोपरे पकडून बसलेले माझ्यासारखे बरेचसे राज एकदम दचकतात. कडक शिस्तीचा, ज्याला आम्ही अमरीश म्हणतो, असा भावी सासरा डोळ्यासमोर येतो आणि आपण परत हाताची घडी घालतो. शेजारचा राज बऱ्यापैकी शांत वाटतो. काहीतरी किरकोळ सेटलमेंट झाली असावी त्या दोघांची. त्यानंतर स्क्रीनपेक्षा जास्ती अश्रुपात आपल्या शेजारी सुरू आहे हे मला जाणवतं. हातावर थोपटावं इतकं देखील दुःख वैयक्तिक नाहीये म्हणून आपण सहानुभूतीने तो विचार सोडून देतो आणि इमानदारीत पुढचा पिक्चर बघायला लागतो. सकाळी लोकल पकडताना होत तसेल इतकी घालमेल शेवटच्या ट्रेन सीनला पूर्ण सिनेमा हॉलमध्ये सुरू होते. पकड पकड असे आवाज ड्रेस सर्कल मधून ऐकू येतात. यावर बाल्कनीवरून हास्याची एक लाट त्या सिरियस वातावरणात पसरते. आपल्या शेजारी ती अस्वस्थ आहे जाणवत राहत आणि राज तिचा हात धरतो. सिनेमा हॉलमध्ये टाळ्या आणि शिट्ट्या. निघायचंय म्हणून काढून ठेवलेले शूज आपण अंधारात पायाने चाचपडायला लागतो आणि अचानक आपल्या दंडाला घट्ट धरून आपली सिमरन तिथे इमोशनल होऊन बसून राहते. नाकाशी येणाऱ्या तिच्या मऊ सुगंधी केसांचा स्पर्श, तिच्या त्या परफ्यूमचा मंद गंध, त्या थंड हवेत तिच्या त्या स्पर्शाची ऊब साठवून घेत आपण बसून राहतो. सरसों का खेत मध्ये राजच्या बाहूमध्ये सिमरन शिरते. हॉलभर राजच्या तुणतुण्याचा आवाज पसरून राहतो. फ्रेम फ्रीज होते. संपूर्ण हॉलमध्ये गुलाबी गोडसर वास रेंगाळत राहतो. सिनेमाचा शेवट गोड झाल्याने पायऱ्या उतरताना सगळ्याच राज कंपनीला उगाच जबाबदारी वाढल्यासारखं वाटायला लागतं. तुझा वास आवडतो, बाईकवर जाताना मी तिला बावळाटासारखं म्हणालो होतो. तेव्हा तिने शी वास काय गंध म्हण असं म्हणून पाठीवर मारली चापट. तिच्या येणाऱ्या राज बरोबर सध्या स्टेट्समध्ये स्थायिक झालेली आपली सिमरन. ते तिकीट नाकाशी धरल्यावर अजून त्याला येणारा तो तिचा हवावासा गंध. आणि सिनेमा हॉल मधला शेजारचा राज सध्या काय करत असेल हे आठवून खुदकन येणारा असू.